नमस्कार. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये ह्या साडीपासून साडी कवर शिवलेला आहे, स्लिंग बॅग शिवला आहे, हँडबॅग शिवले आहे आणि मोबाईल पर्स सुद्धा शिवलेला आहे. थोडं कापड उरलं, असंच कापड उरलं होतं, थोडा काठ इथं आलेला आहे पण तो आपण शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे मी तसाच धरले घेतलेला आहे. आणि त्याला एक अस्तर लावून चारही बाजूला टीप मारून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पोतं घातलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पोतं असेल तर तुम्ही ते घालू शकता. तुमच्याजवळ जर दुकान असेल तिथं तुम्हाला फोम मिळत असेल तर तुम्ही फोमसुद्धा घालू शकता. आपण जेव्हा साडी नवीन आणतो त्याच्यामध्ये सुद्धा फोम असतं, त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. माझ्याकडे असा अखंड तुकडा होता त्यामुळे मी असाच तुकड्यापासून एक पाऊस शिवणार आहे. माझ्याकडे 17 इंच आहे आणि हे 6.5 इंच असाच तुकडा होता त्यामुळे मी असाच साईज घेतला आहे. तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. 17 च्या ठिकाणी 18 इंच घेऊ शकता किंवा 7 इंच घेऊ शकता. तुम्हाला जसं मोठा लहान हवा असेल तसं तुम्ही कापड घेऊन मेकअप पाऊस शिवू शकता. एका जुन्या बॅगेपासून मी ही चेन काढलेली आहे तर ती चेन मी आज ह्या बॅगेला वापरणार आहे. हे असं ठेवून इथंपर्यंत ही टीप मारून घेऊया. आपण ह्याच्यावर ही चेन उलटी ठेवून टीप मारली आहे. हा जो भाग आहे तो असा दुमडून घेऊन हिथं आपण एक टीप मारून घेऊया. प्रेस टीप मारून झाली आहे. त्या बाजूने शिवलं की मला लक्षात येतं की किती दुमडायचं आहे, त्यामुळे मी हे पूर्ण असं पूर्ण काठाला टीप मारू शकते. तुम्हाला हवं असं तर तुम्ही असंही टीप मारू शकता. आपल्याकडे असे दुकानामध्ये वेगवेगळे रनर भेटतात. आज आपण हा रनर लावणार. 2 ते 3 रुपयाला असे रनर मिळतात. तुम्ही एकदम जर घेतला तर ते स्वस्त मिळतात. मी खूप सोप्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करत असते. तुम्ही बॅग शिवायला सुरू करताना छोट्या बॅगेपासून सुरुवात करा, मग तुम्हाला मोठे बॅग शिवायला सहज जमेल. हे तर रनर घालून घेतलेलं आहे मी. आता हा जो ओपन भाग आहे तिथून आपण हे उलट करून घेऊया. ही बॅग शिवायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतं आणि खर्च सुद्धा 10 ते 12 रुपये सुद्धा भरपूर झाला. मी अशी बॅग उलट करून घेतली आहे. ह्या बाजूने आणि ह्या बाजूने टीप मारून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी ही बॅग वापरू शकता, मोबाईल पाऊच म्हणून सुद्धा वापरू शकता. ह्यापासूनच आपण एक छोट्याशा ट्रिकमुळे कसा मेकअप पाऊच शिवू शकतो ते दाखवणार आहे. मी परत हे उलट करून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण पायपिंग करून घेऊया. 1 ते 1.5 इंच आपण कापड दुमडून घ्यायचं आहे. पट्टी जोडून घेतलेली आहे. आता हे आपण दुमडून घेऊन टीप मारून घेऊया. आपण जिथं गोट लावला आहे त्या गोट पासून 1 इंच अंतरावर एक रेग मारून घेऊया. ही गोटची जागा सोडून आपण 1 इंच बाय 1 इंचावर चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि इकडंही 1 इंच बाय 1 इंचावर आपण चौकोन तयार करून घेऊया आणि हे आता आपण कट करून घेऊया. पायपिंग लावायच्या आधी आपण हा जर बॉक्स तयार केला तर तो व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा पायपिंग करून घ्यायचं आणि मग नंतर हा 1 बाय 1 इंचाचा बॉक्स कट करून घ्यायचा. आता मी हे असं ओपन करून घेते. हा जो मध्य आहे त्या मध्यावर हे ठेवून अशी टीप मारून घ्या. अशी टीप मारून झाली आहे. आता मी कापडाचा छोटा तुकडा घेतलाय आणि तो असा दोन्ही बाजूला दुमडून अशी टीप मारून घेते. अशी टीप मारून पायपिंग करून घेतलं आहे. त्याच पद्धतीने आपण ह्या बाजूला सुद्धा पायपिंग करून घेऊया. आपको मेरा वीडियो थोड़ा भी अच्छा लगा हो तो मेरे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल नोटिफिकेशन को क्लिक करें ताकि मेरे हर रोज आने वाले वीडियो आपको सबसे पहले आपको देखने के लिए मिल जाएंगे. दोन्ही बाजूला पायपिंग तयार करून झालेलं आहे.
आपण जे साडीपासून शिवलं होतं त्यामुळे याचे धागे निघत होते, पण आता पायपिंग केल्यामुळं आता आपण हे सरळ करून घेऊया. तुम्ही ज्वेलरी बॉक्स म्हणून सुद्धा वापरू शकता, मेकअप पाऊच म्हणून वापरू शकता, किंवा मोबाईल कवर म्हणून सुद्धा वापरू शकता. आपल्या घरात मुलांना वस्तू ठेवायला पेंटिंगचे वस्तू असतात, किंवा जेंट्ससाठी काय लागणाऱ्या वस्तू असतात, औषधासाठी आपण हे वापरू शकतो. ह्याची कोपरे सरळ करून घ्या. तुम्ही बघू शकता आपण एवढ्या छोट्याशा तुकड्यापासून किती छान मेकअप पाऊच शिवला आहे. त्याचा बेस सुद्धा खूप मोठा झालेला आहे. आणि आपल्याकडे जुनी बॅग होती, त्या जुन्या बॅगेचा चेन मी काढलाय, त्याच्यापासून आपण पाऊच शिवलेला आहे. आता आपण ह्याच्यात काय काय बसते ते बघूया. नेल पावडर लागतं, नेल पेंट, लिपस्टिक, आपली कुठं जायचं असेल तर क्लिप लागते, हे वॅसलिन, नेल पेंट रिमूव्हर, आणि अशी छोटीशी सेंटची बॉटल. तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या पर्समध्ये किती सामान हे आपलं बसलेलं आहे. मोठ्या पर्समध्ये छोटी पर्स ही ठेवली तर आपल्या सगळ्या वस्तू ह्या एका ठिकाणी लगेच सापडतात, शोधावी लागत नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाऊच शिवायला 10 मिनिटं लागलेले आहेत, फक्त 10 मिनिटं लागले आहेत आणि 10 रुपये खर्च आलेला आहे. तर तुम्ही हे नक्की शिवून बघा आणि मला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.